Welcome to the YouTube channel of Turtle Mind. So I wanted to know how much will be the death benefit if the policyholder dies during his policy term. बरं, जर पॉलिसी धारकाचा पॉलिसीच्या मुदतीमध्ये मृत्यू झाला तर नॉमिनीला जास्तीत जास्त वेळी सम अशोर्ड किंवा फंडचे मूल्य यात जे जास्ती असेल ते मिळेल आणि कधी कधी त्याला सम अशोर्ड आणि फंडचे मूल्य असे एकत्रितपणे पण मिळू शकतात. या उदाहरणात आपल्याला दिसेल की फंडचे मूल्य 50.67 लाख आहे आणि सम अशोर्ड आहे 30 लाख, म्हणून डेथ बेनिफिट असेल 50.67 लाख, कारण फंडचे मूल्य सम अशोर्ड पेक्षा जास्त आहेत.